जैन जय भारत। मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण तुमच्यासाठी पानिपतच्या ज्या 3 इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या लढाया होत्या त्या आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर जी पानिपतची पहिली लढाई झाली ती 1526 ला, पानिपतची दुसरी लढाई 1556 ला, आणि पानिपतची तिसरी लढाई 1761 ला झाली आहे। यामधली सगळ्यात पहिली जी लढाई झाली ती बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली। 21 एप्रिल 1526 ला बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये या ठिकाणी लढाई झाली। बाबर जो हा मूळचा जो होता हा फरगाना समरकंद हे दोन प्रदेश आहेत, दोन राज्य आहेत त्या ठिकाणचा होता। परंतु त्यानंतर बाबरच्या बापाला जी सत्ता मिळाली ती काबूलची मिळाली आणि नंतर बाबरला काबूलवरून देखील त्या ठिकाणी पळून लावण्यात आलं आणि म्हणून मजबूरीने बाबर हिंदुस्थानमध्ये आक्रमण करून चालून आला आणि त्यांनी पहिली लढाई इब्राहिम लोधीच्या विरोधात लढून त्या ठिकाणी इब्राहिम लोधीला हरवलं। त्याच्यानंतर जी दुसरी लढाई जी होती ती दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556 ला अकबर आणि हेमू म्हणजे हेमचंद्र विक्रमादित्य भार्गव यांच्यामध्ये झाली। ॲक्च्युली दुसरी लढाई जी झाली त्या लढाईमध्ये अकबर लहान होता, अकबरकडून जे नेतृत्व केलं त्याचा जो रखवाला होता त्याचा जो पालक होता बैरम खान म्हणून, तर त्याने त्या ठिकाणी युद्धाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यानंतर हेमचंद्र विक्रमादित्य भार्गव यांना युद्ध हरवण्यात आलं आणि दुसरं युद्ध जे होतं ते अकबर जिंकला। आणि तिसरी लढाई जी मानली जाते ती इतिहासातली सगळ्यात मोठी लढाई मानण्यात येते, कारण की अहमदशहा अब्दालीच्या रूपातून हिंदुस्थानवर एक मोठा खतरा होता आणि म्हणून म्हटलं होतं जब देश पर खतरा बड़ा था तो पानीपत में भगवा गाड़े अकेला मराठा खड़ा था असं त्या ठिकाणी म्हटलं होतं। कारण की आज जो हिंदुस्तान जो टिकलेला आहे तो या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांनी अहमदशहा अब्दालीला सडे तोड उत्तर त्या ठिकाणी दिलं। युद्धाचा निर्णय काही असो परंतु युद्ध असं लढावं की युद्ध हारलं तरी इतिहास घडला पाहिजे आणि युद्ध जिंकलं तरी इतिहास घडला पाहिजे। या ठिकाणी तिसरं युद्ध जरी मराठे हारले तरीसुद्धा या ठिकाणी एक इतिहास घडून गेला। अहमदशहा अब्दालीला हे कळून गेलं की हिंदुस्थानमध्ये शासन करणं आपल्याला शक्य नाही। तर त्याचे तिसरे युद्ध जे झालं ते अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालं। तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 ला झालं, तो दिवस संक्रांतीचा दिवस होता आणि हा दिवस संपूर्ण मराठा साम्राज्यावर संपूर्ण हिंदुस्थानवर एक काळोख दिवस म्हणून त्या ठिकाणी समोर आला, कारण की साधारणतः 2 ते 2.5 लाख लोक त्या ठिकाणी मारले गेले होते। दुसऱ्या युद्धामध्ये तिसऱ्या युद्धामध्ये जे पानिपतची लढाई झाली या ठिकाणी मराठ्यांच्यातर्फे विश्वासराव व सदाशिवराव भाऊ जे की बाळाजी पेशवा यांचे भाऊ होते, विश्वासराव बाळाजी पेशवा यांचा मुलगा होता आणि बाळाजी पेशवा यांचे भाऊ सदाशिवराव भाऊ, तर या दोघांनी मिळून त्या ठिकाणी मराठ्यांतर्फे त्या ठिकाणी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये नेतृत्व केलं। ज्यावेळेस पानिपतची तिसरी लढाई झाली त्यावेळेस साधारणतः हिंदुस्थानचा साधारणतः 70% भाग जो होता तो मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये काबीज झालेला होता, एवढा प्रदेश हा मराठ्यांकडे होता। आणि हिंदुस्थानवर एक चालू आलेलं जे संकट होतं अहमदशहा अब्दालीच्या रूपामध्ये त्या संकटाला मराठ्यांनी सर्वतोर उत्तर देताना पळून लावलं। मित्रांनो, पानिपतच्या तिघही लढ्यांबद्दल जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण साधारणतः 1 तासाचा व्हिडिओ आपण बनवला आहे जो की तुम्हाला आपल्याला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये बघायला मिळेल। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण पानिपतच्या तिघ लढ्यांबद्दल त्या ठिकाणी डिटेल माहिती त्या ठिकाणी सांगण्यात येईल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा। जय हिंद, जय भारत।